नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला यश मिळावं, यशस्वी व्हावं असं वाटत असतं. कुणी व्यक्ती असेल, कुठली व्यक्ती असेल, छोटी असेल, मोठी असेल, त्या प्रत्येकाला आपण यशस्वी व्हावं, आपल्याला भरपूर यश मिळावं, आपल्या मुलाबाळांना यश मिळावं, सगळ्यांनी यशस्वी व्हावं असं सातत्याने वाटत असतं. आणि त्या दृष्टीने माणूस धडपड करत असतो, प्रयत्न करत असतो. परंतु यश म्हणजे काय, अपयश म्हणजे काय, या टर्म नेमक्या कशा आहेत, कुठून आल्यात, यशस्वी होणं कशाला म्हणतात आणि अपयशी होणं कशाला म्हणतात, या गोष्टी आपण आधी समजून घेतल्या पाहिजेत. कोणाही व्यक्तीची जी अपेक्षा असते, इच्छा असते, त्याला जे हवं असतं ते मिळालं की तो यशस्वी झाला असं त्याला वाटतं, इतरांनाही वाटतं. एखाद्याला शिक्षण झालं, डिग्री मिळाली की त्याला वाटतं मी यशस्वी झालो, एखाद्याला नोकरी मिळाली की त्याला वाटतं मी यशस्वी झालो, एखाद्याचं लग्न झालं त्याला वाटतं मी यशस्वी झालो. मुलंबाळं होतात, ती मोठी होतात, त्यांचं शिक्षण होतं, ती चांगल्या नोकरी पाण्याला लागतात, त्यांना वाटतं आम्ही यशस्वी झालो. अशा प्रत्येकाच्या यश आणि अपयशाच्या कल्पना संकल्पना ह्या व्यक्तीपरत्वे बदलत असतात. एखादा क्रिकेट खेळत असेल, त्यांनी सेंचुरी केली, त्याला वाटतं मी यशस्वी झालो. एखादा गायकाच्या गाण्याला प्रसिद्धी मिळाली, त्याला वाटतं मी यशस्वी झालो. एखाद्या व्यक्तीला धंदा चांगला चालायला लागला, त्याला भरपूर पैसे मिळाले की त्याला वाटतं मी यशस्वी झालो. या सगळ्या गोष्टींना आपण यश आणि अपयशाच्या मापदंडामध्ये तोलत असतो, मोजत असतो. आणि या गोष्टी मनाविरुद्ध घडल्या, मनासारख्या घडल्या नाही, तर त्याला आपण अपयश असं म्हणतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की यश आणि अपयश यामध्ये फक्त यश नावाची गोष्ट जगामध्ये अस्तित्वात आहे, अपयश नावाची कुठलीही गोष्ट जगामध्ये अस्तित्वात नाही. फक्त ज्याला यश मिळत नाही त्याला आपण अपयशी म्हणतो, परंतु हे अतिशय चुकीचं आहे. कारण यश हे कधी कधी एका प्रयत्नात मिळतं, कधी कधी 10 वेळा प्रयत्न करावे लागतात, कधी कधी 100 वेळा, कधी कधी 1000 वेळा प्रयत्न करावे लागतात. आपण बघितलं असेल, अनेक शास्त्रज्ञांनी 500, 700, 800, 900, 1000 वेळा प्रयोग केल्यानंतर ते यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे यश आणि अपयश या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याची जी काही प्रक्रिया असते ही अचानक घडत नाही. जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करत राहतो, सततची ती प्रक्रिया असते. एखादी गोष्ट मनासारखी झाली की काही लोक लगेच हुरळून जातात, आणि मनाविरुद्ध झाली की प्रचंड नाराज होतात, निराश होतात, वैफल्यग्रस्त होतात, चिडतात. अशा घटना अशा लोकांच्या बाबतीत घडतात. ही लोक दोन्ही बाजूनी कमकुवत असतात. जी छोट्याशा यशाने हुरळून जातात तीही कमकुवत असतात, आणि छोट्याशा अपयशाने जी लोक नाराज होतात तीही लोक कमकुवत मनाची असतात. त्यामुळे यश अपयश पचवण्यासाठी ताकद लागते. दोन्ही वेळेला स्थिर राहणारा मनुष्य हा पॉझिटिव्ह असतो. बरीचशे लोक अपयश आलं, एखादं संकट आलं, एखादी वाईट घटना जीवनामध्ये घडली की एकदम खचून जातात, निराश होतात, वैफल्यग्रस्त होतात. काही लोक आत्महत्या करतात, काही लोक कामधंदा सोडून देऊन घरामध्ये स्वतःला कोंडून घेतात, काही लोक व्यसनाधीन बनतात, काही लोक कायमचे समाजापासून अलिप्त होतात. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण यश अपयश हा एक प्रकारचा खेळ असतो, एक प्रकारची गेम असते. जसं ऊन सावली असते, जसं समुद्राच्या लाटा खालीवर होत असतात, दिवस रात्र असतो, त्याचप्रकारे यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात. यामध्ये सातत्याने बदल होत असतो आणि हा खेळ कधीही एकतर्फी नसतो. फक्त माणसाने सतत प्रयत्न करत राहिलं, धीर धरला, थोडासा दम धरला,
तर तुम्हाला निश्चितपणे आज ना उद्या यश हे 100% मिळणार ही खूणगाठ प्रत्येकाने मनाशी बांधली पाहिजे. आणि तुम्ही जर जगाचा इतिहास बघितला तर जगामध्ये जेवढी मोठमोठी माणसं होऊन गेली, जागतिक दर्जाची माणसं होऊन गेली, मग ते खेळाडू असतील, ते शास्त्रज्ञ असतील, ते इतिहासकार असतील, ते राजकारणी असतील, कोणीही व्यक्ती असल्या तरी या सगळ्यांना जय पराजय, यश अपयश या प्रक्रियेतून जावं लागलेलं आहे. आणि मोठमोठ्या व्यक्ती या घटनांमधून गेलेले दिसतील. आणि ज्या लोकांनी प्रचंड मोठमोठे पराक्रम घडविले, आविष्कार घडविले, ही लोक अपयश पचवून अपयशाच्याच प्रक्रियेतून पुढे गेले आणि पुढे त्यांनी मोठमोठे पराक्रम केले, मोठमोठे यश मिळवले. हा इतिहास आपण सगळ्यांनी वाचला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि जी लोक अपयश पचवून मोठी होतात, गरुड झेप घेतात, अशाच लोकांना जग नमस्कार करीत असतं. प्रभू रामचंद्र असतील, श्रीकृष्ण असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, किंवा आणखी कुणी व्यक्ती असेल, कुणी देवदूत असेल, कुणी असेल, सर्वांना या प्रक्रियेतून जावं लागलं. यश अपयशामधून या सगळ्यांना प्रवास करावा लागलेला आहे, चढ उतार या सगळ्यांना बघावे लागलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी एक गोष्ट ध्यानात धरली पाहिजे की यश आणि अपयश या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. एखाद्या घटनेमध्ये एखाद्या व्यक्तीला एखाद्या दिवशी यश मिळणं वेगळं. आपण पाहतो एखादा प्लेअर एखाद्या क्रिकेटच्या मॅचमध्ये सेंचुरी काढतो, किंवा एखादा जास्त विकेट घेतो, किंवा एखादा लागोपाठ 3, 4, 5, 6 फोर मारतो, सिक्सर मारतो, अशा घटना घडत असतात. परंतु जे सातत्याने चमकत असतात ते खरे यशस्वी असतात. एखाद्या मॅचमध्ये चमकायचं आणि पुन्हा परफॉर्मन्स दाखवायचा नाही याला यश म्हणत नाही. किंवा एखाद्या खेळाडूने एखाद्या ट्रायल मॅचमध्ये एखाद्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दिला आणि पुन्हा जर त्याला तो मिळाला नाही तर त्याला यशस्वी असं म्हणता येणार नाही. तर जो सातत्याने पूर्ण करिअरमध्ये, पूर्ण आयुष्यामध्ये सतत नवनवीन शिखरे गाठत असतो, नवनवीन पराक्रम करत असतो, नवनवीन आविष्कार निर्माण करत असतो, अशाच लोकांना आपण यशस्वी म्हणू शकू, अशाच लोकांना यशस्वी म्हणायला पाहिजे. सातत्य ज्याच्यामध्ये असतं, प्रयत्न जो करत राहतो, तीच व्यक्ती सातत्याने यशस्वी ठरत असते. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि आपलं जे काही क्षेत्र असेल, आपलं जे काही काम असेल, आपलं जे काही ध्येय असेल, उद्दिष्ट असेल, त्याच्यासाठी न खचता न डगमगता सतत प्रयत्न करणे आणि यश मिळवणे या गोष्टी आपण करत राहिल्या पाहिजेत. छोट्याशा अपयशाने, छोट्याशा संकटांना घाबरून माघार घेता कामा नये, एवढी गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. आणि 100% यश मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येकाने सतत राहिलं पाहिजे, एवढीच या ठिकाणी अपेक्षा मी व्यक्त करतो. आपण हा व्हिडिओ जर युट्यूबवर पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसाठी व्हिडिओ शेअर करावा, एवढीच विनंती. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.